नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता तिसऱ्या वर्गातील विषय परिसर अभ्यास यातील माझे कुटुंब आणि घर यातील भाग तीन अभ्यासणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, माझे कुटुंब आणि घर याच्या पहिल्या आणि दुसऱ्या भागामध्ये आपण छोटे कुटुंब आणि मोठे कुटुंब, विस्तारित कुटुंब म्हणजे काय, तसंच कुटुंब वृक्ष कशाला म्हणतात, कुटुंब संस्थेतील बदल कोणकोणते असतात, तसेच कुटुंबातील आपली कामे कोणती याची माहिती आपण घेतली. तर आता आपण पुढे घराची स्वच्छता व सजावट बघूया. विद्यार्थी मित्रांनो, घराच्या स्वच्छतेसाठी तसेच नीटनेटकेपणासाठी वेगवेगळ्या प्रकारची कामे आपल्याला करावी लागतात आणि तुम्ही त्या कामांची यादी तुमच्या वहीत करायची आहे. म्हणजेच घराच्या स्वच्छतेसाठी कोणकोणत्या प्रकारची कामे करावी लागतात त्या कामांची यादी तुम्ही तुमच्या वहीत करायची आहे. बघा विद्यार्थी मित्रांनो, हे दोन प्रकारचे चित्र आहेत. ह्या दोन्ही प्रकार चित्रामध्ये तुम्हाला नेमका कोणता फरक दिसतो ते तुमच्या वहीत लिहायचं आहे. आपण जर चित्रांचं जर नीट निरीक्षण केलं तर पहिल्या चित्रामध्ये आपल्याला असं दिसतं त्या घरातील सर्व वस्तू त्या जागच्या जागी ठेवलेल्या दिसतात. म्हणजे त्या घरातील पसारा हा आवरलेला दिसतो, ओके ना, आणि गर्द दिसते त्यामुळे स्वच्छ दिसतंय. आणि दुसऱ्या चित्रामध्ये जर बघितलं त्या घरात संपूर्ण पसारा पडलेला आहे. ज्या वस्तू आहेत घरातील त्या घरात वस्तू सगळ्या इतरत्र पसरलेल्या दिसत आहेत, त्यामुळे ते दिसायला सुद्धा व्यवस्थित वाटत नाही. विद्यार्थी मित्रांनो, आपले घर स्वच्छ व नीटनेटके असेल तर आपल्याला प्रसन्न वाटत असतं. घरात सगळीकडे जर पसारा असला तर कोणालाच वस्तू वेळेवर सापडत नसतात. घरात स्वच्छता राखणे ही कुटुंबातील सर्वांची जबाबदारी असते. घरातील केर कचरा इकडे तिकडे फेकू नये, तो कचरा पेटीतच टाकला पाहिजे. कचरा घराच्या बाहेर तर मुळीच फेकू नये, म्हणजेच परिसर स्वच्छ राहायला मदत होईल. विद्यार्थी मित्रांनो, हे नेहमी लक्षात असू द्या, घरातील ओला व सुका कचरा वेगवेगळा करा, तो दोन वेगवेगळ्या टोपल्यांमध्ये टाका. ओल्या कचऱ्यापासून खत तयार करता येतं तर सुक्या कचऱ्यातून कागद पत्रा वेगळा करता येतो, त्याचा पुन्हा वापर आपण करू शकतो. माहिती आहे का तुम्हाला, मोबाईल सीडी डीव्हीडी पेन ड्राईव्ह तसेच संगणक इत्यादी इलेक्ट्रॉनिक वस्तूंचा वापर प्रचंड प्रमाणात वाढलेला आहे. या वस्तू कायमच्या नाग दुरुस्त झाल्या की निरुपयोगी होतात, म्हणजे त्या वस्तूंचा उपयोग आपल्याला पूर्ण करता येत नसतो. अशा निरुपयोगी वस्तूंचा जो कचरा असतो त्या कचऱ्याला ई कचरा असे म्हणतात. ई कचऱ्याची विल्हेवाट लावणे ही सर्वात एक मोठी समस्या आहे. विद्यार्थी मित्रांनो, आता सण आणि उत्सव बघूया. बघा विद्यार्थी मित्रांनो, आपण सण उत्सव का साजरे करत असतो, ओके ना, तसेच आपले सण उत्सव कोणकोणत्या बाबीशी संबंधित आहेत याची माहिती आपण आता घेऊया. विद्यार्थी मित्रांनो, आपण कुटुंबात अनेक सण उत्सव साजरे करतो. कुटुंबातच नव्हे तर आपल्या देशात विविध भागात विविध सण उत्सव साजरे केले जातात. शेती हा आपल्या देशातील मुख्य व्यवसाय आहे. आपले अनेक उत्सव शेती आणि पर्यावरण यांच्याशी संबंधित आहे. होळी हा वसंत ऋतूच्या स्वागताचा उत्सव आहे. पंजाबमध्ये पीक कापणीच्या सुमारात वैशाखी हा उत्सव साजरा केला जातो. महाराष्ट्रात पेरणीनंतर बैलपोळा हा सण साजरा करतात, तर तामिळनाडूमध्ये पोंगल आणि केरळमध्ये ओणम हे उत्सव पीक कापणीच्या हंगामात साजरे होतात. दसरा दिवाळी गुढीपाडवा यासारखे सण पीक हातात आल्यानंतर साजरे केले जातात. पर्युषण पर्व बुद्ध पौर्णिमा रमजान ईद नाताळ पतिती हे महत्त्वाचे सण आहेत. सण आणि उत्सव कोणतेही असो सर्व भारतीय त्यात आनंदाने सहभागी होत असतात, एकमेकांना शुभेच्छा देत असतात. विद्यार्थी मित्रांनो, स्वातंत्र्य दिन आणि प्रजासत्ताक दिन हे आपले राष्ट्रीय उत्सव आहेत. सर्व नागरिक ते आनंदाने साजरे करत असतात. विद्यार्थी मित्रांनो, 15 ऑगस्ट 1947 रोजी आपल्या देशाला ब्रिटिशांपासून म्हणजेच इंग्रजांपासून स्वातंत्र्य मिळालं, म्हणून
आपण स्वातंत्र्य दिन म्हणून साजरा करत असतो, तर भारतीय संविधानाची अंमलबजावणी 26 जानेवारी 1950 पासून सुरू करण्यात आली, म्हणून हा दिवस आपण प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा करत असतो। मित्रांनो, उत्सवामुळे लोक एकत्र येतात, त्यांच्यात एकोप्याची भावना वाढते। उत्सवात गाणी, नृत्य, रांगोळ्या, खेळ, स्पर्धा, शर्यती यांची रेलची असते, त्यामुळे आपल्याला आनंद मिळत असतो। सण उत्सव साजरे करताना आपण पर्यावरणाची हानी होणार नाही याची काळजी घेतली पाहिजे। मोठ्या आवाजात गाणी लावली तर वृद्ध व्यक्तींना व लहान मुलांना त्रास होतो, मोठ्या आवाजामुळे ध्वनी प्रदूषण होत असते, त्यामुळे आपण याची काळजी घेतली पाहिजे। विद्यार्थी मित्रांनो, माहित आहे का तुम्हाला, महाराष्ट्रात अनेक आदिवासी जमाती आहेत। ठाणे जिल्ह्यात वारली ही आदिवासी जमात आढळते। ज्येष्ठ महिन्यात पावसाळ्याच्या सुरुवातीला त्यांच्याकडे कोळी भाजी म्हणजे कोळी भाजी हा नावाचा एक कौटुंबिक सण साजरा केला जातो। कोळी ही एक जंगली वनस्पती असून तिचा भाजीसारखा वापर होतो। पाऊस सुरू झाल्यानंतर ही वनस्पती उगवत असते। कुटुंबातील व्यक्ती आजूबाजूच्या परिसरात जाऊन ती ताजी कोवळी असलेली कोळी भाजी जमा करून आणतात, भाजी शिजून देवाला तिचा नैवेद्य दाखवतात, नंतर कुटुंबातील सर्वजण मिळून एकत्र जेवण करतात। अशा प्रकारे ती वारली जमा ही कोळी भाजी हा सण कुटुंबात साजरा करत असतात। विद्यार्थी मित्रांनो, माहिती आहे का तुम्हाला, मकर संक्रांती हा सण हिवाळ्यात साजरा केला जातो आणि या दिवशी आपले मित्र नातेवाईक एकमेकांना तिळगुळ देतात। तीळ हे या काळात होणारे महत्त्वाचे पीक आहे। थंडीच्या काळात शरीरातील उष्णता टिकून ठेवण्यासाठी तीळ खाणे अत्यंत चांगले असते। समजलं विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा हा पाठ तुम्ही व्यवस्थित वाचा आणि या व्हिडिओतून समजून घ्या। बघा विद्यार्थी मित्रांनो, या पाठामध्ये आपण काय काय शिकलो ते बघूया ना। एक, कुटुंबात आपल्याला सर्व प्रकारची सुरक्षितता मिळत असते। दोन, कुटुंबाचे छोटे कुटुंब, मोठे कुटुंब, विस्तारित कुटुंब असे प्रकार असतात। तीन, अनेक पिढ्यांची वंशावळ तयार होते। चार, घरातील प्रत्येक छोटे मोठे काम महत्त्वाचे असते। पाच, आपले घर परिसर स्वच्छ ठेवावा। सहा, आपले अनेक उत्सव शेती आणि पर्यावरण यांच्याशी निगडीत आहे। सात, स्वातंत्र्य दिन आणि प्रजासत्ताक दिन हे आपले राष्ट्रीय उत्सव आहे। आठ, सण उत्सवांमुळे लोकांत एकोप्याची भावना वाढते। आणि नऊ, सण उत्सवात आपण एकमेकांना भेटतो, एकमेकांशी बोलतो, आपल्याला एकमेकांचा आधार वाटतो। समजलं तर विद्यार्थी मित्रांनो, हा पाठ आपल्या जीवनामध्ये खूप महत्त्वाचा आहे। तर त्यामुळे पुन्हा मी तुम्हाला सांगतो, हा पाठ पुन्हा तुम्ही 2-3 वेळेस वाचा आणि ह्या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घ्या। समजलं, धन्यवाद।